महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन्स कंपनीच्या वतीने नागरिकांना पाठवण्यात येणाऱ्या बिलाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वाढत्या महागाईला त्रस्त नागरिकांतर्फे वीज बिल कमी यावे म्हणून जुने बल्ब बदलवून नवीन प्रकारचे CFL व LED बल्बाचे वापर करण्यात येत असून देखील बिल दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाळ्यात येत असलेल्या वीज बिलाच्या अधिकपटीने पावसाळ्यात वीज बिल येऊ लागले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना या महागड्या वीज बिलामुळे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. अमराई वार्डात राहणारे सय्यद शरफुद्दीन यांना मागील 3 महिन्यापासून 2000 जवळपास वीज बिल येत असून या महिन्यात त्यांना 4000 वर वीज बिल आले. याची माहिती घुग्गुस काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांना दिली असता नागरिकांनी वीज बिलाची होळी केली आहे. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, कामगार नेते सदस्य अनवर, अजय उपाध्ये, सुधाकर बांदूरकर, माजी उपसरपंच शेखर तंगडपल्ली व मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. इन दिनों में कांग्रेस कार्यालय में कुछ लोग अपना शिकायत लेके आते हैं कि 200 रुपए इलेक्ट्रिक बिल की जगह 600 रुपए, 600 जिसको इलेक्ट्रिक बिल आती थी उसको 1500 रुपए, ऐसे इन दिनों में कांग्रेस ऑफिस में कंप्लेंट होने के कारण आज हम लोग ने कांग्रेस कार्यालय के सामने में इलेक्ट्रिक बिल का होली जलाया गया है. साथ ही साथ बेरोजगारी के टाइम पर इससे इतना ज्यादा बिल भरना सभी लोगों के लिए बहुत ज्यादा कठिन होता है. इसीलिए इलेक्ट्रिसिटी इसके बारे में पुनर्विचार करके पहले जिस तरह से आता इलेक्ट्रिक बिल उसको निर्धारित यूनिट के हिसाब से बिल भेजना चाहिए. 4225 आहे आणि मी सुद्धा एक बेरोजगार आहे तर मी एका महिन्यात बिल एवढं आलं तुम्ही भरणार कुठून? जीव द्यायचं की काय करायचं? इलेक्ट्रिक जे बिल वाले MSME वाले आहे ते खूपच अति लुटणं चालू केलं आहे. या लोकांनी जी युनिट दर वाढ केली आहे त्याच्यामध्ये अति कमी कमी करण्यात यावं. त्यामुळे ग्राहकांमध्ये काही ग्राहकांमध्ये खुशी आहे व काही ग्राहकांमध्ये कंपनीचा रोष सुद्धा आहे. तरी महावितरण कंपनी ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांना किती चांगल्यापणे आपण म्हणजे ग्राहकांना सेवा देता येईल याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत व पुढे आम्ही ग्राहकाला चांगली सेवा देऊ याचे एक मी सांगू शकतो.